हरिओम, माझं नाव निर्मला आवेरा पाटील, पोहाळे उपासना केंद्राची मी सत्संग सेवक आहे. माझा अनुभव मी बापू आयुष्य त्याच्या आधीचा, आधी आयुष्य म्हणजे बापू याच्या आधीचा आणि नंतरचा. बापू आयुष्यात आल्यावर काय फरक आहे ते मी सांगतो. बापू आयुष्यात म्हणजे 2001 ला माझं मिस्टर गेले देवाघरी, 3 मुली माझ्या लहान लहान. तेव्हा मला माझ्या आबाळच कोसळ, जणू काय मला आता काय करायचं कसं करायचं काहीच समजत नव्हतं. त्याच क्षणी इथं बोरगावात माझी बहीण आहे रंगूबाई विरा धुमाळ, तिने मला सांगितलं की उपासना आमच्या इथं बोरगावात चालू होती 2004 ला. मग त्यावेळेला मी इकडं माझ्या 3 मुली, एक 10 वर्षाची मुलगी सुनीता विरा पाटील, वनिता विरा पाटील 5 वर्षाची होती, संपदा विरा माझी 2 वर्षाची होती ती मुलगी, त्या मुलीशी घेऊन मी तिघी इथं इथं उपासनेला. त्यानंतर 2006 ला बापू कोल्हापुरात आलेत, त्यावेळी आम्ही तिथं पण दर्शनला गेलो बापूंच्या. मग बापूने मला त्या छायाचित्रात घेतलं, त्यापासून माझं म्हणजे चांगलंच झालंय. म्हणजे बापूने मला आधार दिला, बापूने मला छायाचित्रात घेतलं. माझी थोरली मुलगी 10वी शिकली, तिचं लग्न झालं. मधली माझी वनिता विरा पाटील 15वी झाली, तिचं ग्रॅज्युएशन होऊन शिवणकला शिकला. माझी बारकी 2 वर्षाची मुलगी संपदा विरा पाटील, ती आता 7वी पोहाळ्यात शिकली, 10वीपर्यंत ती पोहाळ्यात शिक्यात बाजार भोगावमध्ये आबासाहेब भोगावकरला. पण बापूने माझ्या 3वी मुलीशी चांगलं संस्कार दिलं, छायाचित्रात घेतलीत. तिथं पुढे मोठ्या मुलगीचं लग्न झालं, तिला मुलगा झाला, तिचं मी अनिरुद्ध नाव ठेवले, माझ्या बापूंचं नाव ठेवले. मग माझी मुलगी वनिता विरा पाटील, ती पण साबळेवाडीत दिली. म्हणजे बापूने कुठं आधार दिला नाही बा, तिथं सुद्धा बापू होत्यात. साबळेवाडी सुद्धा उपासना केंद्र चालू आहे, जिथं जाईल तिथं बापूने मला आधार दिला. तिसरी मुलगी माझी संपदा विरा पाटील, त्याचा 12वी झाली, 15वी झाली, 17वी शाळा झाली तिची, आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन. आणि बापूने असे तर नामान छायाचित्र घेतलं आणि माझं चांगलंच केलंय बापूने. आणि कुठं रानात गेलं तर बापू माझ्यासोबत, या एकटीच मी आहे, बापू माझ्यासोबत आहेत. वैरणला गेलं तर बापू माझ्यासोबत आहेत, मला वैरण उचलू कोण लागणार, बापू भार आपल्या मनाने डोक्यावर घेतात. अशा तर बापूने मला छायाचित्र घेतले, मला आबाळ कोसळत, पण माझ्या बापूने मला आधार दिला. आणि माझं अंबदने अंबदने हरिओम श्रीराम अंबदने, माझं सगळं अंबदने झालं. कोटी कोटी बापुराया तुमच्या चरणी, अंबद श्रीराम.